भाजप महिला मोर्चाच्या वतीने अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी उपविभागीय पोलीस विभागाला निवेदन. मिरजेत अल्पवयीन मुलीला अश्लील व्हिडिओ दाखवून वारंवार बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली. आरोपीला अटक करण्यात आली, मात्र प्रशासनाकडून अद्याप कोणतीही प्रकारची मोठी कारवाई करण्यात आलेली नाही. त्या संदर्भात आज भाजप महिला मोर्चा सांगली जिल्हा अध्यक्षा स्वाती शिंदेच्या वतीनं उपविभागीय पोलीस कार्यालयास आरोपीला फाशीची शिक्षा करावी अशा मागणीचं निवेदन देण्यात आलं. मिरज शहरात 22 मार्च रोजी 12 वर्षाची अल्पवयीन मुलगी घरात एकटीच होती. आरोपी फैयाज कोकणे हा त्यावेळी घरी आला. त्याने आपल्या मुलीच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेऊन तिला अश्लील व्हिडिओ दाखवले. तिने नकार दिला असतानाही तिच्यावर वारंवार बलात्कार केला. घडल्या प्रकाराबाबत पीडित मुलीने आईला माहिती दिली. पीडितेच्या आईने मिरज शहर पोलिसात धाव घेऊन फैयाज मेहबूब कोकणे विरुद्ध फिर्याद दिली. पोलिसांनी त्याला अटक करून बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र त्या आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी भाजप महिला मोर्चा अध्यक्ष स्वाती शिंदे व इतर सर्व महिलांच्या वतीनं आज करण्यात आली. विशेषतः मिरजेतील नशेची औषधे देऊन बलात्कार घडल्याची दुसरी घटना आहे. यामध्ये दोन्ही मुली अल्पवयीन आहेत. मिरजेत अशा नशेच्या गोळ्याचा पुरवठा कोण करतय, याच्या मागे कोणते ब्रॅकेट आहे का, याचा तपास करावा अशी मागणी होत आहे. सांगली शहर प्रतिनिधी पूनम गिड्डे.